आपल्या संस्थेचे अत्यंत विश्वसनीय इन्स्ट्रक्टर कृष्णा लबडे 14 ऑगस्टच्या दिवशी फ्लॅग होस्टिंगची तयारी करताना खाली खाली नीट कर बघा मित्रांनो, फ्लॅग होस्टिंग करताना फ्लॅग फोल्ड कसा करायचा हे बहुतेक लोकांना माहीत नसतं आणि आपल्याला हे शिकवणार आहेत कृष्णा सर. सर प्लीज. नॉर्मली फ्लॅगचे 3 कलर आहेत, एक ग्रीन, सॅफ्रॉन, नंतर नारंगी कलर, ऑरेंज कलर. म्हणजे धरताना फ्लॅग असं धरणार आपण. ओके. फोल्ड करताना हा जो सॅफ्रॉन कलर आहे मी धरतो असा, तो सॅफ्रॉन कलरनी सॅफ्रॉन कलर दोन्ही साईडनी झाकून घ्यायचा, एका साईडनी ग्रीन, एका साईडनी ऑरेंज. ओके. सॅफ्रॉन कलर झाकून घेतला का, हा, त्याच्या मिऱ्या टाईप 3 मिऱ्या होतात. हा, ह्या पद्धतीनेच मग खालच्या ह्या पद्धतीनेच परत त्याला धरणार आणि त्याचे फोल्ड्स पाडायचे. नॉर्मली हे फोल्ड्स हे असतात की जो झेंडा वरती जातो तेव्हा तो आपल्याला छोटा दिसतो, नंतर दोन्ही झटका मारला की तो मोठा होतो. ओके. ह्याच टाईमला हे फोल्ड करताना तुम्ही याच्यामध्ये फुलं ठेवू शकता किंवा नॉर्मली काही ठिकाणी याच्यामध्ये कबुतर ठेवलं जातं. ओके सर, ग्रेट. फोल्ड असे पाडा की ते तुमच्या मापामध्ये येते की तुम्हाला नंतर त्यावरती दोरी पण बांधायची. व्हेरी गुड सर, राईट सर. फोल्ड एक वरती एक खाली. ओके. असे फोल्ड करताना तुम्ही. ओके. एक आपली मिरी असते, राईट, त्या मिरी टाईपच हे फोल्ड करायचे. ओके सर. अरे ग्रेट, असा होतो का छोटा फ्लॅग? हा फ्लॅग छोटा झाला की जी खालची दोरी येते आपल्याकडे, हा, तर ती दोरी ह्या अशा पद्धतीने एक दुम गुंडाळून घ्यायला, एक एक दुमता करून घ्यायचा इथे मध्ये, म्हणजे तो हा फ्लॅग असा वरती येणार नाही. ओके सर. मध्यभागी असा एक दुमता करून घ्यायचा. ओके. आणि ह्या साईडनी फक्त त्याला असं गुंडाळून घ्यायचं. ओके. ओके. हा जो गुंडाळा आहे, हा, ह्या गुंडाळालाच आपण नंतर झटका मारणार. ओके. जो नंतर आपण त्याला फ्लॅग होस्टिंग झाली असं म्हणतो. ह्या टायमालाच काय करणार की हे ते झालं, पण ह्याच टायमाला ह्या गुंडाळ्यामधनं ही दोरी वरती घालायची. ओके सर. अलगतपणे की जो झटका दिला तरी ती ओके बाहेर येईल. ग्रेट. ओके. चला तर आता बघूयात आपण फ्लॅग होस्ट कसा होतो ते. कृष्णा सरांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे आणि अत्यंत डेडिकेटेड इन्स्ट्रक्टर संस्थेसाठी कधीही उपलब्ध असणारे असे हे कृष्णा सर आहेत. फ्लॅग कधी पण वरती नेताना एका दोरीने कधीच नाही न्यायचा, कारण की त्याचं बॅलेन्सिंग राहत नाही. ओके. ओके सर. खाली घेताना आणि नेताना पण एक रिस्पेक्ट म्हणून दोन्ही दोरीने धरा की जो सरळच वरती जाईल. ओके सर, बघू शकता. व्हेरी गुड. मग आता फ्लॅग आपण हळूहळू वर नेतोय. वरती त्याला खिट्टी बांधलेली. सर ती खिट्टी का बरं लावली आहे वरती? नॉर्मल ही खिट्टी याच्यासाठी आहे, ही दोरी आरपार जाते, त्या खिट्टीमुळे तो अडून राहील तिथे. ओके. ओके. ओके सर. अशा तऱ्हेने आपला राष्ट्रध्वज हा सलामीसाठी वरती ध्वजवंदनासाठी फडकवण्यासाठी आपण वर नेतो आहोत. हे बघा आता वरती खिट्टी अडकलेली आहे. ओके. ज्या दोरीने आपण वरती नेलाय त्या दोरीने ओढायचं नाहीये. ओके. त्या दोरीने आपण फोल्ड नाही केलं. ओके. फोल्ड केले की ज्या दोरीवरती आपण झेंडा मारला. ओके सर. ही दुसरी दोरी आहे बघा, हा, त्या दुसऱ्या दोरी फक्त एक अलगसा तुम्ही असा धक्का मारला की जी आधी फोल्ड केलेली दोरी आहे ती बाहेर येणार. अरे शाबास, ग्रेट. जास्त केलं तुम्हाला दाखवलं. ग्रेट, ग्रेट सर. होस्टिंग झाल्यानंतर ती दोरी घ्यायच्या मागे जाईल असं एक धक्का मारून घ्यायचा. ओके सर. नॉर्मली राईट, तिथे खाली एक चूक दिलेली असते की जी बांधण्यासाठी. ओके. आणि मग तुम्ही तुमचा झेंडा जसा पाहिजे तसा बांधून घेऊ शकता फिटमध्ये सर. व्हेरी गुड सर, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.